विद्यार्थी मित्रांनो, या व्हिडिओमध्ये मी आपल्यासाठी SME सॉलिड मॉडेलिंग अँड ॲडिटिव मॅन्युफॅक्चरिंग या सब्जेक्टचे प्रॅक्टिकल परफॉर्म करून दाखवणार आहे. तर सॉलिड मॉडेलिंगचे प्रॅक्टिकल परफॉर्म करण्यासाठी सर्वात अगोदर कटिया या सॉफ्टवेअरवरती आपल्याला जायचं आहे आणि कटिया सॉफ्टवेअर ओपन केल्यानंतर त्यामध्ये मेकॅनिकल डिझाईनमध्ये ड्राफ्टिंग सिलेक्ट करायचं आहे. ड्राफ्टिंगमध्ये आपल्याला न्यू लेआउट सिलेक्ट करायचं आहे. न्यू लेआउट सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला जे फर्स्ट नंबरचं प्रॅक्टिकल दिलेलं आहे तर ते प्रॅक्टिकल आपल्याला परफॉर्म करायचं आहे. प्रिपेअर ड्रॉइंग टेम्पलेट कन्सिस्टिंग ऑफ नेमप्लेट बाउंड्री लाईन्स. तर हे प्रॅक्टिकल परफॉर्म करण्यासाठी आपल्याला एक शीट दिलेली आहे, ती सेम शीट आपल्याला यामध्ये ड्रॉ करायची आहे. तर सर्वात अगोदर ड्रॉ करत असताना आपण जे काही शॉर्टकट कमांड्स आहेत आपल्याला दिसण्यासाठी फ्री करून घेऊ. नंतर आपल्याला सर्वात अगोदर रेक्टँगल ड्रॉ करायचं आहे. तर रेक्टँगल कमांड जी आहे आपण बघू शकतो, लेफ्ट साईडला इथं लाईन दिलेला आहे, सर्कल दिलेला आहे. तर यामध्ये थर्ड नंबरचं जे ऑप्शन आहे त्यामध्ये आपल्याला रेक्टँगल मिळून जाईल. तिथून रेक्टँगल सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला रेक्टँगल हे ड्रॉ करायचं आहे. आपल्याला जी ड्रॉइंग दिलेली आहे, जी शीट दिलेली आहे, त्या शीटमध्ये दोन रेक्टँगल आपल्याला ड्रॉ करायचे आहेत. तर त्यासाठी परत आपण नेक्स्ट रेक्टँगल ड्रॉ करणार आहोत. त्यासाठी रेक्टँगल सिलेक्ट केलं आणि परत नंतर आपण रेक्टँगल ड्रॉ केलेलं आहे. तर अशा प्रकारे आपली जी शीट आहे ते शीटचं लेआउट आपलं तयार झालेलं आहे. आता शीटमध्ये आपल्याला परत एक रेक्टँगल ड्रॉ करायचं आहे, ज्यामध्ये आपल्याला आपलं नेम, नंतर रोल नंबर अशा प्रकारे आपल्याला त्यामध्ये लिहायचं आहे. जसे आपण आपलं जे प्रॅक्टिकल आहे त्यामध्ये दिल्याप्रमाणे ते जे ब्लॉक्स आहेत ते ब्लॉक आपण यामध्ये तयार करणार आहोत आणि त्यामध्ये आपण लिहिणार आहोत. तर यासाठी आपण लाईन कमांड यूज करणार आहोत आणि ही लाईन सिलेक्ट केल्यानंतर आपल्याला एक मध्ये एक व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायची आहे, सेपरेट करणारी लाईन. त्यानंतर यामध्ये आपल्याला हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करायची आहे. तर अशा प्रकारे हॉरिझॉन्टल लाईन आपण यामध्ये लाईन सिलेक्ट करून ड्रॉ करू. तर अशा प्रकारे आपल्याला त्यामध्ये फोर लाईन ड्रॉ करायच्या आहेत. तर ह्या ज्या फोर लाईन आहेत आपण लाईन सिलेक्ट करून ड्रॉ करणार आहोत. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला जो टेबल दिलेला आहे त्यामध्ये आणखी एक हॉरिझॉन्टल लाईन आहे, नंतर व्हर्टिकल लाईन आहे आणि व्हर्टिकल लाईन नंतर परत दोन लाईन आपल्याला हॉरिझॉन्टल ड्रॉ करायचे आहे. तर सर्वात अगोदर आपण हॉरिझॉन्टल लाईन ड्रॉ करू, नंतर आपल्याला व्हर्टिकल लाईन ड्रॉ करायची आहे. नंतर व्हर्टिकल लाईन ड्रॉ केल्यानंतर आपल्याला दोन सेपरेट रो त्यामध्ये ॲड करायचे आहे. तर अशा प्रकारे आपण यामध्ये दोन रो ॲड करू. आता पूर्ण आपला जो ब्लॉक आहे तो ब्लॉक तयार झालेला आहे. या ब्लॉकमध्ये आपल्याला ज्या पद्धतीने आपल्याला शीटमध्ये लेटर्स दिलेला आहे, टेक्स्ट दिलेली आहे, तर ती टेक्स्ट आपल्याला यामध्ये इन्सर्ट करायची आहे. तर त्यासाठी टेक्स्टचा टी जो ऑप्शन आहे इथं त्यावरती सिलेक्ट करून आपल्याला त्या ब्लॉकवरती क्लिक करायचं आहे आणि त्यामध्ये आपल्याला टाईप करायचं आहे नेम. नेम टाईप केल्यानंतर त्याचा फॉन्ट आपण इथून चेंज करू शकतो. नंतर त्या फॉन्टची जी साईज आहे ती सुद्धा आपण चेंज करू शकतो. तर अशा प्रकारे आपलं नेम जे आहे हे आपण टाईप करून घेतलं. नंतर नेक्स्ट आपल्याला त्यामध्ये जे दिलेलं आहे ते आहे रोल नंबर. तर रोल नंबर आपण टाईप करू आणि रोल नंबर टाईप केल्यानंतर त्याचे जो फॉन्ट आहे ते साईज आपण वाढवून घेऊ. नंतर आपण त्याला ड्रॅग करू शकतो आपल्याला ज्या पोझिशनला आपल्याला ठेवायचं असलं तिथं. त्यानंतर परत नेक्स्ट आपल्याला त्यामध्ये सेमिस्टर अँड सेक्शन
हे आपल्याला टाइप करायचं आहे आणि नंतर आपण त्याची जी काही साईज आहे ती साईज वाढवणार आहोत, त्याला व्यवस्थित ड्रॅग करून आपण प्लेस करणार आहोत. तर ड्रॅग करण्यासाठी सिंपली माऊसचं लेफ्ट साईड जी आहे ती आपल्याला त्या टेक्स्टवरती नेऊन प्रेस करून आपल्याला मूव करायची आहे. नंतर परत नेक्स्ट आपल्याला टाईप करायचं आहे. SUB अँड डेट म्हणजेच सबमिशन डेट आपल्याला तिथं टाईप करायचं आहे. त्याचा फॉन्ट आपण इन्क्रीज करून घेऊ, त्याला व्यवस्थित ड्रॅग करून घेऊ. नंतर परत लास्ट रोमध्ये आपल्याला ग्रेड लिहायचं आहे, म्हणजे ॲक्च्युअल आपली जे ड्रॉईंग शीट असते त्यामध्ये जशा प्रकारे ब्लॉक तयार केलेला असतो तर तशा प्रकारची ड्रॉईंग शीट आपल्याला कटी या सॉफ्टवेअरमध्ये या फर्स्ट प्रॅक्टिकलमध्ये तयार करायची आहे. नंतर आपल्याला त्यामध्ये आपली जी शीट असेल त्या शीटचे नाव आपल्याला टाईप करायचे आहे. तर ही जी शीट आहे ती स्क्रू जॅक असेंब्ली या नावाने आपण त्यामध्ये सेव्ह करणार आहोत. तर त्यासाठी आपण स्क्रू जॅक असेंब्ली हे टाईप केलं आहे, त्याचा फॉन्ट आपण इन्क्रीज करून घेऊ आणि स्क्रू जॅक असेंब्ली याला प्रॉपर आपण ड्रॅग करून व्यवस्थित सेंटरला तिथं अरेंज करू. तर सेंटरला आणण्यासाठी इथं टॉपला आपण तिथून सेंटर सिलेक्ट करून सेंटरला घेऊ शकतो. त्यानंतर नेक्स्ट आपल्याला जो सिम्बॉल दिलेला आहे तो सिम्बॉलसुद्धा ड्रॉ करायचा आहे आणि नंतर शीट नंबर आपल्याला इथं टाकायचा आहे. शीट नंबर आपण टाईप करून घेतलं, त्याचा फॉन्ट इन्क्रीज केला, ड्रॅग केलं आणि नंतर नेक्स्ट आपल्याला लास्ट रोमध्ये चेक बाय टाईप करायचं आहे, जिथं आपल्याला आपले जे शिक्षक आहेत ते आपल्याला साईन देत असतात. तर तशा प्रकारे आपण चेक बाय टाईप करून घेतलेलं आहे. नंतर आपल्याला आता सिम्बॉल ड्रॉ करायचा आहे. तर सिम्बॉल ड्रॉ करण्यासाठी आपण लाईन सिलेक्ट केलं, लाईन सिलेक्ट केल्यानंतर लाईनला आपण व्हर्टिकल ड्रॉ केलं आणि नंतर आपण तिला जशा प्रकारे आपला सिम्बॉल दिलेला आहे शीटमध्ये त्याप्रमाणे आपण ड्रॉ केलेलं आहे. नंतर आपल्याला सर्कलसुद्धा ड्रॉ करायचा आहे यामध्ये. तर सर्कल सिलेक्ट करायचा आणि बरोबर इथं आपल्याला सर्कल हे ड्रॉ करायचं आहे. तर पहिले आपण स्मॉल सर्कल ड्रॉ करू, नंतर परत आपल्याला सर्कलवरती जायचं आहे, सिलेक्ट करायचं आहे आणि मोठं सर्कल आपल्याला ड्रॉ करायचं आहे. तर अशा प्रकारे दोन सर्कल आपण ड्रॉ केलेले आहेत. नंतर सेंटर लाईनसुद्धा आपण यामध्ये ड्रॉ करू. अशा प्रकारे हे जे सिम्बॉल आहे ते सिम्बॉल आपण आपल्या शीटमध्ये ड्रॉ केलेलं आहे. नंतर जो वरचा ब्लॉक आहे त्या ब्लॉकमध्ये आपल्याला इन्स्टिट्यूट नेम, डिपार्टमेंट नेम आपल्याला लिहायचं असते. तर ते आपण टेक्स्ट सिलेक्ट करून त्यामध्ये आपण टाईप करून घेऊ. तर इन्स्टिट्यूट नेम आपल्याला टाईप करायचं आहे, त्याचबरोबर डिपार्टमेंट नेम हे सुद्धा आपण टाईप करणार आहोत. तर अशा प्रकारे टेक्स्ट टाईप केल्यानंतर आपण साईज त्याची वाढवून घेऊ, ड्रॅग करून व्यवस्थित अरेंज करून घेऊ. नंतर कॉर्नरला आपण ड्रॅग केल्यानंतर आपले टेक्स्ट हे बरोबर बॉक्समध्ये येऊन जाईल. त्या टेक्स्टला आपल्याला सेंटरला आणण्यासाठी आपण टॉपला जे ऑप्शन दिलेलं आहे त्या ऑप्शनवर सिलेक्ट करून सेंटर सिलेक्ट करून आपण त्याला सेंटरला घेऊ शकतो. तर अशा प्रकारे जे प्रॅक्टिकल आपल्याला दिलेलं होतं ते प्रॅक्टिकल आपण या पद्धतीने ड्रॉ केलं आणि नेमप्लेट आपण तयार केलेली आहे. आता या हे जे नेमप्लेट आहे या नेमप्लेटच्यावरती आपल्याला एक सेंटेन्स लिहायचं असते. तर ऑल डायमेन्शन आर इन MM तर हे आपण टाईप करू आणि
त्याला व्यवस्थित सेंटरला अरेंज करू। जे अशा प्रकारे पूर्ण शीट जी आहे ती आपली तयार झालेली आहे। या शीटला आपण फायनली काय करणार आहे तर सेव्ह करणार आहे। तर सेव्ह करताना त्या फाईलला आपण नाव देऊ आणि आपलं जे फोल्डर असेल त्या फोल्डरमध्ये आपण ते प्रॅक्टिकल आपल्या नावाने सेव्ह करू। तर अशा प्रकारे प्रॅक्टिकल नंबर 1 हे आपण परफॉर्म केलेलं आहे। तर अशाच प्रकारे आपण जे पुढील जे प्रॅक्टिकल राहतील ते प्रॅक्टिकलसुद्धा आपण या पद्धतीने परफॉर्म करून घेणार आहे। तर आणखी अशाच प्रकारे प्रॅक्टिकलचे नोटिफिकेशन मिळवण्यासाठी आपण या चॅनलला सबस्क्राईब करू आणि काही आपल्याला काही त्रुटी असतील तर नक्की कळवा। थँक्यू।